हॅलो, मारुती माने यांना लागलाय का फोन? कुणाला? मारुती माने, मारुती माने, तुझं माझं सपान मधले. होय होय होय, बरोबर, मारुती मानेलाच लागलाय. तुमचं फोनच लागत नाही. किती दिवसानं ट्राय करतोय तर फोन लागाय ना. बरोबर. नाही नाही, पण तुम्ही कोण बोलताय? मी फॅन. फॅन? मग काय फॅनला नाव गाव काहीतरी असेल ना? फॅनला काय नाव? चाहता म्हणजे पहा, फॅनला चाहता म्हणते. बर बर बर. नंबर कोणी दिला तुम्हाला माझा? मला विठ्ठल कटकेने दिला. विठ्ठल काय चेष्टा करायला काय तुम्ही आमची? नाही, खरंच विठ्ठल कटकेने दिलाय मला मारुती मानेचा नंबर. तुझ्या माझ्या सपान मधले मारुती मानेच बोलता तुम्ही. पैलवान, ते त्या पैलवान पुरीचे बाप. हो, तेच बोलतोय. पण आता विठ्ठल कटके, अहो मारुते माने विठ्ठल कटके, नाव वेगळी, शरीर एकच की. अच्छा, असं आहे का? काय म्हणताय, बोला. काय नाही, मजेत, मस्त चाललंय साहेब. तुमची काय मालिका बघत असतो. मी म्हणलं इकडचा धंदा बंद केला का काय? म्हणलं शेतीचा. इकड शेतीचा? अहो, शेतीचा धंदा कसा बंद करणार? शेतीचा आपला जीव आहे ना. हो हो. तुमची आमराई लय भारी आहे. आमराई बद्दल बी ऐकलं. मी एकदा येऊन पण गेलो, मला कळलं की ती तुमची आहे म्हणून. बर 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 बर. हॉटेल आमराई 69 ला येऊन गेले तुम्ही? हा, हॉटेलला येऊन गेलो. तुमच्या घराच्या पुढची जी आमराई आहे ना, आंब्याची, आंब्याची बाग गेलो मी. काय सांगता? हा मग एक 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 मिनिट, मग आपण ओळखतो का? आम्ही तर ओळखतो ना तुम्हाला. नाही, ते झालं. आम्ही तुम्हाला आधी, म्हणजे तुम्ही पुण्याच्या मार्केट मध्ये यायचे का? फुलं, गुलाबाची बाग होती आपली, पेरूची बाग होती, पेरूची बाग. तेव्हापासून ओळखतो आम्ही तुम्हाला. अरे बापरे. हा, आता काय शेती? आता काय शेती मध्ये? आता काय नाही, आता आंब्याची बाग आहेत. जवळजवळ 700 झाड आहेत केशरची. बर, ते आहे. बाकीचे काय काय मग किरकोळ आपण करत असतो, सिजनेबल वाटाणा असतो. केशर हा पिकून विकता का कसं? कच्चा हे देता तुम्ही? काय होत आता, मोठ्या प्रमाणात असल्यामुळं काही माल कच्चाच विकावा लागतो. आणि मग काही माल जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा आपण घरगुती, म्हणजे नॅचरल पद्धतीने पिकून, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं ते कल्टर बिल्टर म्हणतो ना तसलं न लावता. फक्त बाथ्यान, म्हणजे बाथव्यान तुम्हाला माहिती असेल ना, बात. हा, तर ते त्याच्यामध्ये आंबे टाकून ठेवायचे असे, एकावर एकावर एक थर लावून त्याच्यावर अशी छान गोधडी टाकायची. एक 8 दिवस त्याला, 7 ते 8 दिवस त्याला असं छान ठेवून द्यायचं. त्याला हवा लागू द्यायची नाही, नॅचरल पद्धतीने पिकतात कुठल्याही प्रकारचं. त्याला कार्पेट बिरबीट तसलं काय टाकून पिकवत? ना, कार्पेटचं नावच नाही काढायचं. असं? हा, कार्पेट वापरतच नाही. अजिबात. बरं, मग तुम्ही खेळत नाही समजा लोकांच्या जीवाशी? नाही ना, आपण पण खातच असतो ना. शेवटी बघा, तुम्हाला एक सांगू का, की आपण आता बऱ्यापैकी असं करतो की यार चला लवकर पिकावं 2 दिवसात 3 दिवसात. हो, असं नाही, पण ते चांगलं नाही ना, आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही, त्यामुळे काळजी घेतो. हो हो हो, आपली पण आणि इतरांची पण. बाकी काय? बर, आता काय, मी विठ्ठलरावच म्हणतो, कारण म्हणजे हे नाही ना, बिंदास बिंदास. शेतीचं आणि शूटिंगचं हे तुम्ही असं सांधता कसं? दोन्हीकडचं बॅलन्स कसं राहतं? बघा, आता काय झालं, मी राहतो गावाकडं, म्हणजे भिवरी हे गाव आहे माझं सासवडच्या जवळ. आणि आता आमचं शूट चालतं नाशिकला. हो. हा, तर मला 2 दिवसाची सुट्टी मिळाली. 2 दिवसाची. तर मी लगेच रात्री, मला समजा 7-8 वाजता कळलं संध्याकाळचं की बाबा उद्या परवा सुट्टी आहे तुला. तर मी लगेच त्या दिवशीच रात्री 11:00 गाडीला बसतो, पुण्यात येतो. सकाळचं उठून शेतातलं जे काय असेल ते शेवटी ते डोक्यात असतंच ना आपल्याला, काय काय करायचे, काय काय नाही, काय काय नाही. तर मग ते यायचं इथं सगळं, ते मार्गी लावायचं 2 दिवसात, परत शूटिंगला जायचं. धावपळ होते, नाही असं नाही, पण शेवटी आवड आणि जीव, जर सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर आनंद मिळतो सगळ्याच गोष्टी करायला, नाही का? हा, शेतीत काय काय म्हणले अजून केशरच्या व्यतिरिक्त? आता सध्या तेच आहे, कारण आता पाऊस पडल्याच्या नंतर मग आता बाकीच्या गोष्टी, आता फुलं लावली जातील, ज्याच्यामध्ये गोंडा असेल, कापरी, तुळजापुरी ज्याला, आता प्रत्येक जण वेगवेगळं नाव आहेत त्याला. हो, हो. ते असतं. त्यानंतर बिजली म्हणून फुलं असतात, ती आहे. त्यानंतर मग आता जे जे येईल, म्हणजे वाटाणा येईल, गवडा येईल, सिजनेबल ज्या 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 काही गोष्टी असतात त्या मग घेत असतो बाकीच्या. आणि मला पुन्हा अजून एक प्रश्न पडला. एक तर तुम्ही म्हणजे तसे कलाकार आहेत,
म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या सिरियल मध्ये काम केलेलं आहे. मी तुमचं संभाजी मालिकेमधलं पण, छत्रपती संभाजी महाराजांवरची त्या मालिकेमधलं पण तुमचं काम पाहिलेलं आहे, ते खानसामाचं. तुम्ही वेगवेगळ्या सिनेमात पण कामं करता. आणि हे सगळं इतकं सेलिब्रिटी समजा आयुष्य जग म्हणजे तुम्हाला लाभलेलं आहे, आणि त्याच्यापेक्षा वेगळं तुमच्याकडं जमिनीला सोन्याच्या वर काय कोणतं असतंय ते, काय प्लॅटिनम म्हणतात काय काहीतरी म्हणतात ना वाटतं, हिऱ्याच्या बाजारात हा हिऱ्यासारखा भाव आहे. हा बरं, हिरज म्हणा, हिऱ्यासारखा भाव असताना तुम्ही शेती कस काय करा वाटते तुम्हाला? शेती काय ना, मुळात शेती हा आमचा मूळ व्यवसाय. मी व्यवसायच म्हणतो शेती. हो हो. आणि तो मी बंद नाही करू शकत, जसे प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय असतात, तसा शेती हा माझा व्यवसाय वडिलोपार्जित चालत आलेला. आता फक्त त्याच्यात सुधारणा करत 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 बदल करत करत मी करतोय, तो मी शेवटपर्यंत नाही सोडणार. आणि खरं सांगू का तुम्हाला, की म्हणजे हे थोडस वेगळं उत्तर येईल तरी पण सांगतो की आत्ताची पिढी किंवा आत्ताची लोकसंख्या हे जे जे काही झपाट्याने वाढतंय, जे काँक्रिटीकरण होत चाललंय, त्याच्यामध्ये शेती कमी होत चालली आहे. म्हणून मी माझ्या मित्रांना पण सांगत असतो की जगाच्या पाठीवर तुम्ही काहीही करा, तुम्ही महिन्याला 1 लाख नाही 10 लाख कमवा, त्याने मला काही फरक पडत नाही, परंतु शेती करा. त्याचं कारण पण आहे की बघा, सगळं वाढत चाललंय, कमी काय होते, शेती कमी होते. हो, शेती कमी होते. आणि शेती कमी झाली की नंतर काय करणार तुम्ही? आत्ता चाललंय बरोबर, नंतर करणार काय? शेती शिवाय पर्याय नाही हे कधी कळणार अजूनही मला कळलेलं नाही, पण मला शेतीच करायची, त्यामुळे मी शेतीच करणार. मी आता सुद्धा सांगतो की अभिनय करणं, ऍक्टिंग करणं हा माझा छंद आणि आवड आहे, ती मी जोपासतोय, पण माझा व्यवसाय शेतीची. बरं, मग आता तुम्हाला जर असा एक प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्हाला राग ना काही होऊ दे बरं का माझ्या बोलण्याचा, पण मला सांगा एवढं विचारलं आता काय, तुम्ही तिकडं मालिकेत जाऊन एक प्रकारची समजा मजुरी केल्यासारखंच आहे ना, असंच म्हणून आपण त्याला, म्हणजे तुमच्या आवडीचे मोल देते ते पण तिथं जाऊन काम करत, मग इकडं शेतीत त्या म्हणजे तुमची थोडीशी उणीव भासत असेल तर मग तुम्हाला, आणि तुम्ही शहराच्या जवळ राहता तर तुम्हाला मजूर मिळतं का तिथं? मजुराची आता खरंच सांगू का, पूर्वी मिळायचे, आता काय झालंय की आता प्रत्येकाला सहज इझी उपलब्ध झाल्यात सगळ्या गोष्टी. हो म्हणजे हा, त्यामुळे आता काय होतं, मजुराची संख्या कमी झाली आहे आणि त्यांचं आता रोजंदारी वाढायला लागली. हो, पूर्वी जग म्हणजे समजा पूर्वी आपल्याकडं म्हणजे सगळ्या शेतकरी जे शेजारचे ते यायचे, आज तुझ्या शेतात येते मी खुरपायला, उद्या तुझ्या शेतात आम्ही, त्यांचं फैल असायचं, त्याला फैल, आमच्याकडे फैल म्हणतात त्याला, आमच्याकडे सावड म्हणतात त्याला, 15-20 बायकांचं किंवा 15-20 बायकांचं मस्त फैल असतो, चल ग तुझ्या शेतात उद्या तुझं खुरपून काढू, परवा तिचं काढू, कारण हे सगळे आले व्हायचं. आता हळूहळू ते कमी होत गेलं, मग ते मजुरीवर आलं. आता मजुरी सुरुवातीत म्हणजे मला जे आठवतं ते बाई 30 रुपये रोज घ्यायची, बरोबर. आता 30 बाई 500 रुपये रोज घेते, ती तरी पण येत नाही आणि मिळतच नाही, कारण काय झालंय ना की शहरीकरण वाढत चाललंय, सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, तर त्यांना असं वाटतं ना की चला मार्केटला जायचं, कुठेतरी जायचं किंवा कुठून तरी काहीतरी घ्यायचं आणि ते विकायला बसायचं, त्याचे 2-2 कशाला मोकार होऊन आता कष्ट करायला जायचे. पण त्याच्यामागचा खरं सांगू का, त्याच्यामागचा विचार हा कोणच करत नाही की तुम्ही जे घेऊन विकता ते शेतातच विकताय ना. हो 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 हो. म्हणजे मार्केट, आज मी काय म्हणतो की मी समजा मी मार्केटला जाऊन समजा आंबे घेतले, कोबी घेतलं, संत्र घेतलं, जे काय जे आपल्या शेतात मी वाटाणा घ्यावडा जे असेल ते घेतो आणि मी सावलीत एक छट टाकून विकत बसतो आणि म्हणतो नाही नाही ती शेतीचं काय खरंय, अरे पण तू जे विकतो ते शेतातूनच येतं ना, हे तर समजात येते, त्याच्या मागे कोणच जात नाही. हो हो हो. मग ते ह्याचा विचार कोण करणार? आणि आता ते खरं तर माझा तो विषय नाही, तरी पण सरकार म्हणतो आता ते काय होणार आहे माहित नाही, पण असो काय मला त्याच्यावरती काही जास्त नाही. कलाकारांना बोललं पाहिजे ना, असं एक असं म्हणजे आता तुम्ही काय व्यक्तिगत नाही, तुम्ही तर खरं तर सार्वजनिक मालमत्ता, म्हणजे मालमत्ता म्हणण्यापेक्षा आमचा पण अधिकार असतो ना तुमच्यावर, अशा अर्थानं. नक्की नक्की. तुम्ही म्हणून आम्ही आहे कारण तुम्ही बघता आम्हाला. हो, तुम्ही म्हणून आम्ही आहे कारण तुम्ही बघताय, म्हणून आम्ही दिसतोय म्हणून आम्हाला लोक विचारतात पुढचे 4 काम मिळतात. नाही, तुम्ही दाखविताय म्हणून आम्ही पाहतो साहेब. बोलायला ऐकणार नाही तुम्ही. नाही असं काय नाही, चाहता म्हणल्यावर काय आहे का नाही. पण मला आहे ना एक विचारू का, बोला ना, म्हणजे का गुणष्ट आत्ता बोलता बोलता एक स्ट्राईक होतोय मला की मला हा मी आवाज ऐकलाय, मला आवाज असा ओळखीचा वाटतोय जरा. हा काय काय साहेब, आपल्याकडे लईच माणसं आहेत ना, माणसासारखे माणसं आवाजासारखे आवाज लय ऐकायला येतात ना कुठं पण.
तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस बरं तरी पण संशय आला असला तरी मग आता सांगतो विठ्ठलराव, मी राजकुमार तांगडे शिराळ गप्पाच्या माध्यमातून अॅग्रोवनच जे पॉडकास्ट आहे तर त्याच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय. आणि अरे भावा, किती किती वर्षांनी फोन केलायस. हो आणि मला खरं ऐक 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 सॉरी आता आता आर कर आता नाही तसलं काही ऐक मी सांगतो. मला असं सुरुवातीला पण वाटलं रे आवाज ऐकलंय, पण काय होतं ना की इतक्या यांनी स्पॅन टाइम स्पॅन नंतर जेव्हा येतो ना कॉल तर असं पटकन स्ट्राईक नाही झालं मला. पण आता अरे बाबा किती वर्षांनी पण आणि अशा माहीत पद्धतीने नाही. आणि मला तुझी शेतीबद्दलची आवड आपुलकी ही पण माहिती आहे. तू सिनेमा नाटक आणि सिरियल पण करतोस आणि ते करत असताना तुझी इकडं असलेली अटॅचमेंट म्हणजे ही खरंच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. ती म्हणजे संवाद साधण्याचं कारणच आहे की आजची गावाकडची तरुणाई ह्या एकूण सिस्टीमच्या जाचामुळं म्हण किंवा कशामुळं म्हण शेतीपासून पळायला लागली आणि ती शहराकडे चालली. पण शहराच्या अगदी कुशीत राहणारं जे गाव आहे जिथं शेतीला म्हणजे मी तेच म्हणलं ना की हिऱ्याचा भाव आहे आणि अशा गावचा एक तरुण एक कलावंत त्याचे पैसे न करता म्हणजे माती न विकता तो शेती करून पिकवून काहीतरी माल काढून विकतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून म्हणलं की त्या निमित्तानं लोकांना माहित पण होईल. सिरियलचं काय चाललंय आता सध्या, कशी आहे सिरियल? सिरियलचं सिरियल विषयी बोलतो मी तुला. मी त्याला तत्पूर्वी तुला एक गोष्ट शेतीविषयी सांगतो. आता सगळं आपलं झालं, तू पण शेतकरी आहेस खरं तर आणि जांबवरून तू सगळं शेती आणि सगळं करून नाटक लिहिणं काम करणं तू पण सिनेमा म्हणजे त्याच्यात आता तुझ्याविषयी काय सांगू. खूप काही तू केलेलं आहेस करतोयस जसं माझं आहे तसं तुझं आहे त्याच्यात वाद नाही. पण त्याच्यापूर्वी एक सांगतो तुला की अण्णा म्हणजे माझे वडील मला कायम सांगायचे मी काय मग जाऊ अण्णा पैसे 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 शेतात नाही असं. तर ते काय म्हणायचे की आपण बघ सहज म्हणतो की अरे पैसे काय झाडायला लागतात का आपल्याला जर कुणी पैसे मागितलं पोराने आपल्या किंवा कुणी अरे पैसे काय झाडायला लागतात का. तर वडील काय म्हणायचे अरे बाप्पू म्हणजे मला बाप्पू म्हणतात की पैसे झाडालाच लागतात. तर मला त्यावेळेस काही कळलं नाही पण आता कळतं की एक आंब्याचं झाड जेव्हा तुला 5-6 हजार रुपये देतं तेव्हाच कळतं की अरे नाही पैसे झाडालाच लागतात. पैसे झाडालाच लागतात बरोबर बरोबर गरजेची गोष्ट. झाड असणं खूप गरजेचं आहे. झाडांची संख्या पण वाढली पाहिजे. शेवटी बघ फक्त कुठलंही झाड मग ते आंब्याचा असू दे पेरूचा असू दे सीताफळाचा असू दे चिक्कूचा असू दे किंवा वाटाण्याचा वेल असू दे म्हणजे किंवा भुईमुग असू दे काय शेवटी पैसेच येत ना. एक दाना टाकून भुईमुगाच्या आपण कमीत कमी 60-70 शेंगा घेतो. हो 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 बरोबर का नाही. म्हणजे 2 टगळे जर भुईमुगाचे काढले तर आपण त्याच्यामध्ये जर 1 किलो शेंगा विकल्या तर आपण 60-70 रुपये 80 रुपये किलोने विकतो. 2 दाण्याचे किती आणि 2 दाणे टाकायला आपल्याला काय असा विषय. त्यामुळे हे नाही पैसे झाडायलाच लागतात. हा आता तुला सिरियलचा विषय हा तू काहीतरी प्रश्न विचारला होता सिरियल विषय. सिरियलचा आता सध्या काय ट्रॅक चालू आहे? सिरियलचा काय नाही तर आमच्या सिरियलला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि अभिनंदन सगळ्या टीमचं. धन्यवाद धन्यवाद. आणि खूप चांगल्या पद्धतीने सिरियल चालू आहे. सोनी मराठीनं एक आगळा वेगळा विषय आणलेला आहे कुस्तीवरचा. तो लोकांना आवडतोय आणि इथून पुढे आम्ही चांगलं चांगलंच लोकांना दाखवण्याचा देण्याचा प्रयत्न करणार आहोत एक कलाकार म्हणून. आणि आमची संपूर्ण चॅनलची टीम आणि क्रिएटिव्ह टीम सगळीच लेखक दिग्दर्शक निर्माते आमचे सगळे चांगलं देऊ नक्कीच कुस्ती या विषयावरती. कारण काय होतं आणि एक महिला कुस्ती खेळते आणि तिला काय काय अडचणी येतात बरोबर का नाही. हो 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 ती कशा पद्धतीने त्याच्यावरती मात करून पुढे चालली आहे कसं कसं काय करते. आणि खरं कारण म्हणजे इकडे महिलांची आपल्या संसाराच्या त्या फाटक्या संसारामध्ये एक प्रकारची कुस्तीच चालू असते. हो ते फेस करतात जास्त प्रॉब्लेम त्यांनाच असतात. बघ आता तू मुळातच लेखक असल्यामुळे तुला लगेच सुचतं असलं तरी पण खरं आहे महिलांची आपल्या घरात कुस्तीच चालू आहे ना सकाळी. म्हणजे कुणाच्या घरात 8 वाजता उठतात कुणाच्या घरात 10 वाजता हे झालं शहरीकरण. आपल्या गावाकडे बघ 4:30 वाजता आपल्याकडे बंब पेटायला म्हणजे तापवायला टाकलेला असतो चुलीत त्याच्यात पाणी. 4:30 वाजता आपल्या दारात धूर दिसतो बरोबर का नाही. सकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुस्तीच चालू आहे ना. हा ती कुस्तीच चालू आहे ना. म्हणजे ही संसाराची आहे ती. हो आणि बाकी काय खूप बरं वाटलं विठ्ठल तुमच्याशी बोलून. आणि आमच्या म्हणजे आमचे जे काही श्रोते आहेत अॅग्रोवनचे पॉडकास्टचे तर ह्यांना पण एक कळतं की आपली माणसं म्हणजे आपल्या शेतीमातीत राबणारी माणसं सुद्धा त्या झगमगाटाच्या जगामध्ये आहेत पण त्यांची मुळं मात्र
आपल्या मातीतच मातीशीच ठरवलेली आहेत आणि असलीच पाहिजेत कुमार. मी खरं सांगतो की काय होतं ना बघ, आता अॅग्रोन माझा अॅग्रोन हा म्हणजे आता मी इकडे काम करतोय म्हणून बंद आहे माझ्याकडे, नाही तर अॅग्रोन हा डेली होता माझ्या घरी. हो ना, हो हो, मी अॅग्रोवन माझा डेली होता. आम्ही फुलोत्पादक आमची संघटना आहे किंवा बाकीची जे आहेत तर आम्ही ना म्हणजे मला आमच्या गावात यायचा अॅग्रोवन आणि तिथून मी घेऊन यायचो आणि तो रोज वाचायचो, त्यातल्या मुलाखती वाचायचो, त्यातलं काय काय खूप गोष्टी त्याच्यातून औषधं हे ते म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यातून शिकण्यासारख्या. आता इकडे गेल्यामुळे वाचणं होत नाही, मुळात पेपरच आता सध्या कमी वाचणं होत आहे, पण आता हे सगळं मोबाईलमुळे जुळलेली आहे. आणि अॅग्रोवन आपल्यासाठी खूप महत्वाचं, म्हणजे आपला गुरुच एक म्हणायला हरकत नाही, कारण ते प्रत्येक गोष्ट आपल्याला शेतकऱ्यांना समजून सांगतो काय करायला पाहिजे काय नाही या गोष्टी. एक्झॅक्टली. आणि खरं सांगू का की अॅग्रोवन मधून खूप काही शिकण्यासारखं असतं. त्याच्यामध्ये माझा आवडत्या खूप सदर आहेत, पण त्यातल्या ज्या मुलाखती येतात ना शेतकऱ्याच्या त्या खूप फायद्याच्या ठरतात. बर, कारण का की त्याच्यामध्ये असतं बघ की मालरानावरती फुलवली शेती शेती म्हणजे त्याच्यावरच की अरे तो शेतकरी किती काय करतो मग आपण काय करतो. जर तो मालरानावरती एवढं सगळं करतो, चार चार किलोमीटर वरून पाईपलाईन करून पाणी आणतो, तिथं झाडं लावतो, सगळं करतो आणि त्याच्यातून उत्पन्न घेतो आणि तो हे होतो. आणि काल परवाच्या पायथ्याला पाणी म्हणजे पाणी आहे म्हणजे माझ्या शेता शेजारी धरण आहे, मग मी काय करू नये, मला तर सगळं आहे. हो मग मला सगळं असून जर मी बाहेर पडत असेल तर उपयोग नाही म्हणजे कामानिमित्त. आता मी ज्या क्षेत्रात काम करतो ती आवड आणि छंद असल्यामुळे त्याच्यात वादच नाही, पण आता माझा मुलगा पण या क्षेत्रात काम करतो तरी पण तो सुद्धा शेती करूनच करतो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्हालाही. बोल बोल बोल. आणि छान छान म्हणजे आमच्या आमचे जे काही श्रोते आहेत अँग्रोनचे यांना पण एक वेगळा अनुभव नक्कीच मिळाला असेल तुमच्या बोलण्यातून. नाही नाही, भेटू जरा एकदा या आमच्या जांबाला, नाहीतर आम्ही बिन्ना सामरायला वेलकम, एनी टाइम वेलकम भावा, कधी पण ये. कारण आणि हा तुम्हाला पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा अॅग्रोवनला. खर तर असा अनपेक्षित फोन केलायस, आधी कल्पना दिली असती तर जरा अजून चांगलं चांगलं बोलताल असतं, अभ्यास करून बसलो असतो. याच्यापेक्षा अजून काय चांगलं असतं, याच मन भरलंय आमचं. नाही नाही नाही, पण जरा अजून वेगळा अभ्यास केला असता शेतीविषयी, नाही का? बाकी काय नाही, खूप मोठा आहे त्यामुळे. आणि विठ्ठल आपण भेटूया नक्कीच. नक्की नक्की. यस बॉस. यस यस.